ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज पौर्णिमा आहे आणि ग्रहण पण आहे, त्यानिमित्त बऱ्याच जणांनी विचारलं की आज ग्रहण आहे, मग पत्ते वगैरे काय, नेमकं नियम पाळायचे काय वगैरे या संदर्भात विचारलेलं आहे। तर मंडळी, ज्यावेळेस कोणतंही ग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल आता चंद्रग्रहण असेल, त्यावेळी जी वयस्कर माणसं असतात, वृद्ध माणसं असतात, आजारी असतात काही व्यक्ती, लहान मुलं असतात, छोटी छोटी जी गरोदर असतात स्त्रिया, अशा व्यक्ती ग्रहणाचे नेम पाळावे लागतात, कारण ग्रहणाचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। अशा व्यक्तींनी ग्रहण पाहू नये, काही मोक्ष वगैरे जे असतात आपले नियम त्याप्रमाणे राहायचं असतं। मग त्यासाठी तुम्ही विचारलंय मग नेमकं काय करायचं, तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आज जरी ग्रहण असलं तरी ग्रहण आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही। मग दिसणार नसल्यास आपल्याला नेम पाळण्याची आवश्यकता काही नाही, तरी आपण कुठलेही नेम न पाळता आपण राहू शकतो, कारण ते आपल्याकडे दिसणार नाही, ते दुसऱ्या राज्यामध्ये त्याचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही, त्याच्यामुळं आपण नेम काही पाळायची आवश्यकता नाही। बऱ्याच जणांनी शंका विचारली, त्यासाठीही मला सांगायचं आहे, तर कृपाही आपल्याला काहीही नियम पाळण्याची आवश्यकता भासणार नाही। बिंदास्तपणे जसं आपण एरवी राहतो ना दररोजच्या प्रमाणेच आजही राहायचंय, कुणीही नियम पाळण्याची आवश्यकता पडणार नाही। तर असो, आज ग्रहणानिमित्त तुम्ही जी शंका विचारली होती ते शंकेचं निमी निरसन केलेलं आहे। तर असो, आपला निरोप घेतो, परत मी भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा। I'm not the one who's always right.